लिनाजवळ आठ पेन्सिल आहे तिच्याकडे डिंकीपेक्षा एक पेन्सिल जास्त आहे तर डिंकीजवळ किती पेन्सिल आहे तर जेव्हा आपल्याला असे प्रश्न दिलेले असतात तेव्हा आपल्याला त्या प्रश्नामध्ये काय दिलेले आहे आणि काय काढायचे आहे ते व्यवस्थित लिहून घ्यावे तर येथे आपल्याला पहिली गोष्ट दिली आहे की लिनाजवळ आहे आठ पेन्सिल तर लीनाजवळ आहे या आठ पेन्सिल आणि आपल्याला माहित करायचे आहे की कि डिंकीजवळ किती पेन्सिल आहे तर डिंकी जवळील पेन्सिल साठी आपण हे प्रश्नचिन्ह टाकूया परंतु आपल्याला हे स्पष्ट दिले आहे की कुणाजवळ जास्त पेन्सिल आहे म्हणजेच येथे आपल्याला स्पष्ट दिले आहे की तिच्याकडे डिंकीपेक्षा एक पेन्सिल जास्त आहे तिच्याकडे म्हणजेच लिनाकडे लिनाकडे डिंकीपेक्षा एक पेन्सिल जास्त आहे याचाच अर्थ असा होतो की डिंकीकडे लिनापेक्षा एक पेन्सिल कमी आहे तर लीनाजवळ आहे आठ पेन्सिल आणि त्यामधून आपण एक पेन्सिल कमी केली तर आपल्याला माहित होईल की डिंकीकडे किती पेन्सिल आहे येथे आपण कमी करतोय म्हणजेच डिंकीकडे लिनापेक्षा एक पेन्सिल कमी आहे तर आठ मधून एक कमी केला म्हणजेच आठ वाजा एक हे बरोबर होईल सात तर याचाच अर्थ असा होतो की डिंकीजवळ सात पेन्सिल आहे आणि हे आपण तपासून देखील पाहू शकतो जसे लीनाकडे आहे आठ पेन्सिल आणि डिंकीकडे आहे सात पेन्सिल म्हणजेच डिंकीकडे लिनापेक्षा एक पेन्सिल कमी आहे हेच आपण आणखी एका पद्धतीने करू शकतो जसे लीनाजवळ आहे आठ पेन्सिल तर मी लीनाजवळील आठ पेन्सिल काढून घेतो एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ तर या आहेत लिनाजवळील पेन्सिल आणि या पेन्सिलमधून एक पेन्सिल कमी केली तर जेवढ्या पेन्सिल उरलेल्या आहेत त्या आहेत डिंकीजवळील पेन्सिल म्हणजेच डिंकीजवळ आहेत सात पेन्सिल अशाच प्रकारे आपण आणखी एक उदाहरण बघूया येथे एक छोटा डबा एका मोठ्या डब्यापेक्षा सात ग्रॅमने हलका आहे छोट्या डब्याचे वजन सहा ग्रॅम आहे तर मोठ्या डब्याचे वजन किती येथे आपल्याला दोन डबे दिलेले आहेत एक आहे छोटा डब्बा आणि दुसरा आहे मोठा डबा आणि आपल्याला सांगितलेला आहे की छोटा डब्बा हा मोठ्या डब्यापेक्षा हलका आहे आणि आपल्याला हेही सांगितले आहे की छोटा डब्बा हा मोठ्या डब्यापेक्षा सात ग्रॅमने हलका आहे तर हा आहे छोटा डब्बा आणि त्याचे वजन दिलेले आहे सहा ग्रॅम आणि दुसरा आहे मोठा डब्बा आणि त्याचे वजन आपल्याला काढायचे आहे तर त्याचे वजन दाखवण्यासाठी आपण दाखवूया हे प्रश्नचिन्ह अशा वेळी आपण हे लक्षात घेणे गरजेचे आहे की कोणती वस्तू वजनदार आहे आणि कोणती वस्तू ही हलकी आहे तर आपल्याला येथे दिलेला आहे की छोटा डब्बा हा मोठ्या डब्यापेक्षा सात ग्रॅम ने हलका आहे यालाच आपण असेही म्हणू शकतो की मोठा डब्बा हा छोट्या डब्यापेक्षा सात ग्रॅम ने वजनदार आहे म्हणजेच जर आपण या छोट्या डब्याच्या वजनामध्ये सात ग्रॅम मिळवले तर आपल्याला मिळेल मोठ्या डब्याचे वजन म्हणजेच सहा अधिक सात बरोबर होतील तेरा आणि ते आहे मोठ्या डब्याचे वजन तर आपण असे म्हणू शकतो की मोठ्या डब्याचे वजन आहे तेरा ग्रॅम